मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू आणि कासू ते इंदापूर या 84 किलोमीटरच्या रस्त्याच्या रखडलेल्या काँक्रीटीकरणाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक झाली. या बैठकीला शिक्षणमंत्री दीपक केसरकर, भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार जयंत पाटील, भरत गोगावले, राजन साळवी, वैभव नाईक, शेखर निकम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दिष्ट आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी 5 पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच चौपदरीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.